एक दो कर देगा, एक दो, एक दो खाली पडले होते पण सर, आणि हात करायचे खाली, मान करायचे सर पाठीचा कणा का, हात खाली, आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. थोडस आपण बॅलन्सिंग करूयात, थोडस बॅलन्सिंग करूयात. डावा पाय गुडघ्यामध्ये न वापरता पुढे घ्यायचा आहे, एक डावा पाय गुडघ्यात न वापरता पुढे घ्यायचा आहे. आता पाय गुडघ्यात वापरून मान घ्यायचा, तो करते एक दो, पुन्हा एक दो. आता पाय सरळ करताना श्वास घ्यायचा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, आणि पाय करायचा खाली, दोन श्वास बाहेर. आता सेम आपल्याला करायचंय उजव्या पायाने, करूयात. एक श्वास आतमध्ये घेत पाय पुढे, दो श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, आणि पाय करायचा आहे खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे, आता परत डावा पाय पुढे करायचा आहे श्वास आतमध्ये घेत, आणि कडेने मागे घ्यायचा आहे आपल्याला, गुडघ्यामध्ये न वाकवता. ज्याला बॅलन्स जमत नसेल त्यांनी पाय पुढे ठेवायचा आणि मागे ठेवायचा, एवढंच करायचं. ज्यांना जमतोय बॅलन्स त्यांनी पाय वरती ठेवा. ठीक आहे, करूयात. एक पाय पुढे, दोन पाय मागे, श्वास बाहेर सोडा, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, आणि पाय करायचे खाली, दोन. सेम करायचे उजव्या पायाने, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, आणि पाय करायचे खाली, दोन श्वास बाहेर. तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण प्रत्येक हालचाल श्वासावरती करायचा प्रयत्न करतोय. जरी तुम्हाला एखादी हालचाल श्वासावरती जमत नसेल तरी हळूहळू पाय प्रॅक्टिस आपल्याला करायचे आहे. दोन्ही हात वरती करायचे, आता दोन्ही हाताने आपल्या कोपऱ्यांना पकडायचं आहे, मान सरळ ठेवायची आहे पाठीचा कणा ताठ, नजर समोर, आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक डावीकडे वळायचं आहे, परत सरळायचं आहे, दोन उजवीकडे वळायचं आहे, एक दो, परत डाव्या बाजूला, एक दो, परत एकदा, एक दो, परत एक दो. आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे, एक दो, उजवीकडे वाकायचं आहे, एक दो, परत डाव्या बाजूला, एक कडेच्या साईन होता, दो उजव्या बाजूला, एक दो. हात करायचे आहेत सरळ, आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, साधारणतः 2 फूट किंवा खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे सुटायचा आहे, आणि श्वास बाहेर सोडून पुढे सुटायचा आहे. करूयात, एक श्वास आतमध्ये आणि मागे सुटायचा आहे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एकदा, एक श्वास आतमध्ये,
खूप मागे द्यायची गरज नाही, पण श्वासावरती करायचं आहे. दोन श्वास बाहेर, परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. थांबायचे आता पुढे 10 सेकंद, पुढे थांबायचं आहे, पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरं, सरळायचं आहे 1 आणि हात करायचे आहे खाली. आता सर्वांनी या बाजूला चेहरा करायचा आहे, या बाजूला चेहरा करायचा आहे. श्वास आतमध्ये, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. आणि आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात खांद्याचे रक्षण करायचे. पहिला श्वास, एक श्वास आतमध्ये, हात खांद्याचे रक्षण. आता उजवा हात आणि डाव्या पायाचा मंजेला स्पर्श करायचा आहे. दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये घेत सरळायचा आहे. दोन श्वास बाहेर सोडत खाली यायचा आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 परत एक श्वास आतमध्ये, हात करायचे खाली, दोन श्वास बाहेर. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत, दोन्ही हात कडेने वरती करायचे, दोन्ही हातांची बोट गुंफायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, मान करायची सरळ. आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वाकायचं आहे, एक डावीकडे वाकायचं, दोन सरळायचं. आता उजवीकडे वाकायचं आहे, एक कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे, दोन परत डावीकडे, एक श्वास बाहेर सोडत वाकायचा आहे, श्वास घेत सरळायचा आहे, दोन परत एक, दोन परत एकदा, एक दोन पुन्हा, एक दोन आणि हात करायचे आहे खाली, मान करायची सरळ. ठीक आहे, दोन्ही पाय आता जवळ करायचे, दोन्ही हात आता गुडघ्यांवरती ठेवायचे आहे आणि मान करायचे आहे वरती. दोन्ही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. बोलूयात, 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने, 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार सरवायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. या बाजूला चेहरा करायचा आहे, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे ज्ञान मुद्रेमध्ये. हळूवार आणि खोल श्वास घ्यायचा आहे, हळूवार आणि खोल श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. डोळे बंद करायचे आहेत, लक्ष श्वासावरती आपल्याला द्यायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रव्रम मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहे आणि आपल्याला आता पहिलं आसन करायचं आहे, पर्वतासन.
दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला वरती घ्यायचे आहेत. करूयात, एक श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. ठीक आहे, श्वास आतमध्ये घेत हात वर, आता हात वरच ठेवायचा आहे आणि घेतलेला श्वास बाहेर सोडायचा आहे. दो, हात वरच राहते, पर दुसरा श्वास घ्यायचा. एक, दो, परत तिसरा श्वास. एक, दो, चौथा श्वास. एक, दो, पांचवा श्वास. एक, दो, आता हळूवार हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आपण घेतलेत पाच श्वास. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत, दोन्ही हात मागे करायचे आहेत, हे पण आपण श्वासावरती पाहूयात. आता एक म्हटलं की पहिल्यांदा श्वास घ्यायचा आणि दोन म्हटलं की श्वास बाहेर सोडत आपल्याला हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला. तर पहिल्यांदा श्वास घ्यायचा आहे सर्वांनी. एक, श्वास घ्या. आता डावीकडे सुटायचं. दोन, श्वास बाहेर सोडत हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला. सर्वांचा श्वास इथे बाहेर राहील. परत श्वास घ्यायचा. एक, श्वास आतमध्ये निसरवायचा. पुन्हा दोन, श्वास बाहेर सोडत उजवीकडे. परत एक, श्वास आतमध्ये सरळ. दोन, श्वास बाहेर सोडत डाव्या बाजूला. परत एक, श्वास आतमध्ये घेत सरळ. दोन, श्वास बाहेर सोडत उजव्या बाजूला. परत श्वास घ्यायचा. एक, श्वास आतमध्ये आणि हात करायच्या बाजूला. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, लक्षात आलं. हे पण आपल्याला पाच श्वासामध्ये करायचं आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहे. एक, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहे. डावीकडे आपल्याला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि मान करायची मागे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायचे आहे. आणि आता या स्थितीमध्ये तीन श्वास घ्यायचे. एक म्हटलं की श्वास घ्या, दोन म्हटलं की श्वास सोडा. पहिला श्वास एक, दोन, फक्त श्वास घ्यायचा आहे. दुसरा श्वास एक, दोन. तिसरा श्वास एक, दोन. आता डावा हात, उजवा हात जो आहे, सॉरी, डावा हात जो आहे तो आपल्याला वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये घेत हात वर करायचा आहे. परत श्वास बाहेर सोडत हात खाली करायचा आहे. दोन, श्वासावरती. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत हात वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये घेत हात वर. आता आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे आणि उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरळायचं. एक, श्वास आतमध्ये आणि हात वर. परत दोन, श्वास बाहेर आणि उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा एक, श्वास आतमध्ये आणि आता हात करायचा खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे आणि आपल्याला सरळायचा एक आणि दोन. ठीक आहे, सर्वांचं लक्ष श्वासावरती राहणं अपेक्षित आहे. आपल्या खांद्यांच्या स्नायूंना, मानेच्या स्नायूंना ताण पडेल. खरं तर हे फार वेगळं आसन नाहीये. आपण फक्त याच्यामध्ये काय करतोय, हालचाल करतोय, हाताची हालचाल करतोय, पाठीचा करायला पीळ देतोय. ते पण तुमच्या क्षमतेनुसार. तरी पण आपल्याला ताण पडल्यासारखं जाणवत असेल. तर ते म्हणजे काय, आपल्या स्नायूंची आपण पूर्ण क्षमतेने वापर केलेला नाही आतापर्यंत, म्हणून आपल्याला ते दुखत किंवा ताण येतो. आता उजव्या बाजू करूया. सेम, पहिला श्वास एक, आता उजवीकडे वळायचं. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान करायची मागे. आणि आता पहिल्यांदा तीन श्वास घ्यायचा. एक, श्वास घ्यायचा. दोन, श्वास सोडायचा. फक्त श्वास घेणं आणि श्वास सोडणार. दुसरा श्वास एक, दोन. तिसरा श्वास एक, दोन.
आता हात वरती करायचा आहे, एक श्वास आतमध्ये आणि हात वर, परत हात करायचा खाली दो, परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली, परत एकदा एक श्वास आतमध्ये हात वरती, दोन श्वास बाहेर आणि हात खाली, परत हात वरती एक श्वास आतमध्ये. आता आपल्याला झुकायचं आहे डाव्या बाजूला, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत एक श्वास आतमध्ये, परत एकदा करायचा आहे दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंचा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे आणि आपल्याला सरळायचा आहे एक आणि हात खाली दोन, ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवायचे, दोन्ही हातांची बोट गुंफायची एकमेकांमध्ये, मान सरळ करायचे, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि आपल्याला कमरेमध्ये न वागता थोडस पुढे झुकायचं, फक्त पाठीमध्ये न वागता पुढे झुकायचं, पाठीच्या कण्याला आपल्याला ताण द्यायचा आहे. मी काल सांगितलं पाठीच्या कण्याचं आरोग्य जेवढं चांगलं तेवढा आपला फायदा जास्त चांगला. परत करायचं पाठीचा कणा ताट आणि पुढे झुकायचं आहे, एक मानवर आणि खांदेवर, परत सरळायचं दोन, पुन्हा एकदा एक मानवर दोन. आता 10 सेकंद थांबायचंय, करूया एक थांबायचं 10 सेकंद, मानवर करा, सर्वांनी माझ्याकडे समोर पहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10, परत सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत आता खाली, ठीक आहे. आता दोन सर्वांनी दोन्ही पाय काय करायचे सरळ करायचे आहेत, दोन्ही पाय करायचे आहेत सरळ, मान करायचे सरळ, हात आपल्याला बाजूला ठेवायचे आहे आणि आता डाव्या पायाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, गुडघ्याच्या स्नायूंची आणि मांडीच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला पुढची हालचाल करायची आहे. श्वास आतमध्ये घेत आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वापरता वर उचलायचा आहे, करूयात एक श्वास आतमध्ये 10 सेकंद धरून ठेवायचा आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10, परत उजवा पाय, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10, ठीक आहे. परत एकदा डावा पायाने करूयात, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10, उजवा पाय परत एकदा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10. आता आपल्याला काय करायचं आहे, असंच बसल्यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये न वापरता असा कोल फिरवायचा आहे, आतून बाहेर 5 वेळा आणि बाहेरून आतमध्ये 5 वेळा, करूयात एक दोन तीन गुडघ्यामध्ये न वापरता, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने, एक दोन तीन चार आणि 5, ठीक आहे. मांडीच्या स्नायूंना अजून तुम्हाला ताण पडताना दिसेल. आता उजव्या पायाने करूयात सेम, एक दोन तीन चार आणि 5, आता विरुद्ध दिशेने, एक दोन तीन चार आणि 5, ठीक आहे. पाय करायचं सरळ, पान सरळ, हात बाजूला,
आता पुढचं आसन करूयात जानुशीर आसन. फक्त आपल्याला श्वासावरती करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोन्ही हात बाजूला करायचे आणि आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे. श्वास आतमध्ये घेत करूयात. एक श्वास आतमध्ये आणि हात वर. हाताचे पंजे सरळ, मान करायचे सरळ. आता श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. तो श्वास बाहेर सोडत पुढे आपल्याला झुकायचा आहे. परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात वर. पुन्हा पुढे दो श्वास बाहेर आणि पुढे. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दो श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. तुम्ही किती पुढे झुकताय याच्यापेक्षा तुम्ही किती लक्ष श्वासावरती देताय याला महत्व आहे. ठीक आहे. त्यामुळे श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. परत परत उजवा पाय सरळ. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवला. डावा पाय सरळ. परत एक श्वास आतमध्ये आणि पाठीचा कण आता ठेवा. दो श्वास बाहेर पुढे. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा. परत एक श्वास आतमध्ये श्वास घ्या. दोन श्वास बाहेर. आसन करताना आपल्याला श्वासाबद्दलची जाणीव निर्माण झाली पाहिजे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे. मान करायचे सरळ. आता थोडस नेहमीचा आमच्या आम्हाला प्रश्न विचारला जातो की पोटावरची चरबी कमी करायला आम्ही काय केलं पाहिजे. त्याचं एक आसन करूयात आपण. दोन्ही हात वरती करायचे. एक श्वास आतमध्ये, हात वरती. पुढे झुकायचं. दोन दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. आता हात वरती करायचे आणि मागे जायचं थोडस. एक श्वास आतमध्ये आणि थोडस मागे. पोटावरती ताण द्यायचा आहे. परत पुढे दोन श्वास बाहेर सोडत. परत एक श्वास आतमध्ये, थोडस मागे झुकायचं. दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि मागे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि मागे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि मागे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. शेवटचं एक श्वास आतमध्ये आणि मागे जायचा आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. आता सरळायचा. एक श्वास आतमध्ये सरळायचा आणि दोन श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. असे दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत आणि दोन्ही हातांचे म्हणजे मुठी आपल्या पायावरती ठेवायचे. असं पायावरती ठेवायचं. कोपरे सरळ करायचे आणि आता कोपरे न वाकवता डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायचं. करूयात. एक दोन कोपरे न वाकवता हात आपल्या गुडघ्याच्या मागे गेले पाहिजे. तीन हात कोपऱ्यामध्ये वाकवायचा नाही. चार आणि पाच परत विरुद्ध दिशेने. एक दोन तीन चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचा. आता दोन्ही हातांच्या मुठी अशा करायच्या, पुढे ठेवायच्या आहे. नौका चालन करायचा. ठीक आहे. दोन्ही हातांच्या मुठी पुढे करायच्या. श्वास आतमध्ये घेत आपल्याला पुढे झुकायचा आणि परत मागायचं. नौका चालन होत त्याला. करूयात. एक पुढे जायचं आणि परत मागे. दोन तीन हात पूर्ण वरती करायचे. चार आणि पाच. आता विरुद्ध दिशेने. एक दोन हात पूर्ण वरती जाते. तीन चार
आणि पाच हळूवार सरळायचं आहे आणि थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. आणि आता सर्वांनी बसायचं वज्रासनामध्ये, डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. ज्यांना वज्रासनामध्ये नसेल बसतायत त्यांनी साधी मांडी घालून बसलं तरी चालेल, किंवा ज्यांना काही गुडघ्यांचा त्रास असेल त्यांनी वज्रासनामध्ये नाही बसलं तरी चालेल. ठीक आहे, दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत एकमेकांमध्ये, खांदे मागे रोल करायचे आपल्याला, आणि श्वास आतमध्ये घेत फक्त आपल्याला मान वरती करायची आहे आणि श्वास बाहेर सोडत हनुवटे टेकवायचे छातीला. सिंपल हालचाल आहे, करूया. एक, श्वास आतमध्ये, लक्ष श्वासावरती केंद्रित ठेवायचे फक्त आपल्याला. दोन, श्वास बाहेर हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये मानवर, खांदे मागे रोल करायचे आणि खाली खेचायचे, खांदे खाली खेचायचे आहेत. दोन, श्वास बाहेर हनुवटी छातीला. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, म्हणजे मान वर केल्यानंतर तुमच्या कमरेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हात खाली खेचायचे आहेत. दोन, श्वास बाहेर हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये आणि मान वर. दोन, श्वास बाहेर हनुवटी छातीला. आता मान करायचे आहे सरळ आणि हात करायचे आहेत बाजूला. आता दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचा आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही गुडघे जवळ नाही ठेवायचे, थोडस अंतर ठेवायचं. आणि आता श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचा आहे. करूयात, एक, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर आणि सरळ व्हायचा. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, कमरेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. दोन, श्वास बाहेर. शक्यतो हातांची कोपरे तुमचे असे नाही राहायला पाहिजे, तर कडेने बघितल्यावर ते कोपरे असे पाहिजेत, हा असे असे नाही ठेवायचे, असे त्याला महत्व आहे. समोरचे कसे तसे. परत मागे जायचं, एक, श्वास आतमध्ये आणि मागे, कोपरे असे असतील म्हणजे आपल्याला सपोर्ट चांगला देता येतो फॉर्म. दोन, श्वास बाहेर. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. पाठीचा कणा ताट राहील, पायाकडे लक्ष द्यायचं आहे, पाय आहे तशीच ठेवायचे आता. आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, एक, डाव्या बाजूला वळायचं आहे. परत सरळायचं, दोन, उजव्या बाजूला, एक, दोन. परत डाव्या बाजूला, एक, दोन, उजव्या बाजूला, एक, दोन. आणि हात करायचे आहेत हात. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, एक. आता डावीकडे वळायचं आहे, दोन. आता डावा हात टेकवायचा आहे डाव्या पायाच्या टाचेवर, डावा हात टेकवायचा डाव्या पायाच्या टाचेवरती, आणि उजवा हात असा वरती नेतोय कानाला लावायचा आहे. मान करायची मागे, थोडस मागे झुकण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. परत सरळायचं, एक आणि दोन, हात खाली. ठीक आहे, पाठीला पीळ यायचा आणि हात ठेवायचा आपल्याला ज्या बाजूला पोहोचतो त्या बाजूला. अजून थोडं पुढे जात आहे, ज्यांना जात येत असेल त्यांनी डावीकडे वळल्यानंतर डावा हात टेकवायचा, टेकवायचा उजव्या पायाच्या टाचेवर. आता उजवीकडे वळल्यावर उजवा हात टेकवायचा डाव्या पायाच्या टाचेवर. पण ज्यांना जमत नसेल त्यांनी उजव्या पाया टेकवलं तरी चालेल. त्यात एक, दोन. आता उजवीकडे आपण वळलोय, उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा आणि डावा हात वरती घ्यायचा आणि डोक्याला कानाला लावायचा आहे. परत सरळायचं, एक आणि दोन. आणि हात करायचे चालेल, टाचेवरती बसायचं. परत मान करायचं आहे सरळ. शशांक भुजंगासन आपण श्वासावरती करूया, त्यासाठी सर्वांनी आपल्या मॅटच्या
पाठीमागे बसायचं आहे, मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे, शशांक भुजंगासन आपल्याला करायचं आहे, दोन्ही हात वरती करायचे आहे, एक श्वास आतमध्ये हात वर पुढे झुकायचा आहे, दोन श्वास बाहेर आणि पुढे झुकायचा आहे। आता श्वास आतमध्ये घेत भुजंगासन करायचं आहे, कंबर वर उचलायचे, एक श्वास आतमध्ये घेत भुजंगासन असं आणि पूर्ण खाली झोपायचं। आता दोन खाली यायचं, आता श्वास आतमध्ये घेत आपल्याला छातीवर उचलायचे आहे, एक श्वास आतमध्ये, आता कंबर वर उचलून परत टाचीवरती बसायचं, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर आणि हात खाली, परत एकदा, एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर आणि पुढे। आता श्वास आतमध्ये भुजंगासन, एक श्वास आतमध्ये आणि करायचं भुजंगासन आणि श्वास बाहेर आणि खाली, दोन, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, त्याच्यावरती बसायचं आहे, परत एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर। आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे, सर्वांनी पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे। करूयात आपण ताडासन, पहिल्यांदा काल केलं होतं तसंच, फक्त थोडस श्वासावरती करायचं आहे, श्वास आतमध्ये घेत टाचवरती करायचे आहेत आणि श्वास बाहेर सोडत आपल्याला टाच करायचे आहेत खाली। करूयात दोन्ही हात वर, हाताचे पंजे सरळ, मान सरळ करायचे आहे, दंडकाळाला बोटांना ताण द्यायचा आहे, बोटाशी लूज सोडायचं नाही तर बोटांना ताण दिलेल्या अवस्थेमध्ये ठेवायचं आहे, कोपरे सरळ राहतील आणि श्वास आतमध्ये घेत टाच वर करायचे। करूयात एक श्वास आतमध्ये आणि टाच वर, बोटांना ताण दिलेल्या अवस्थेत, दोन श्वास बाहेर आणि टाच खाली, परत एकदा, एक श्वास आतमध्ये आणि टाच वर, दोन श्वास बाहेर आणि टाच खाली, परत एकदा, एक श्वास आतमध्ये आणि टाच वर, दोन श्वास बाहेर आणि टाच खाली आणि दोन्ही हात करायचे आहे हळूवार खाली। आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये करायचे आहे आणि आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं आहे आणि आपल्याला खाली यायचं। करूयात एक दोन, परत एकदा, एक दोन, पुन्हा एक दोन, परत एक दोन। आता थोडस 5 सेकंद आपल्याला या स्थितीमध्ये थांबायचं आहे, 5 सेकंद या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचं आहे, पाठीचा कण आपल्याला ताठ ठेवायचा आहे। करूयात एक, थांबायचं आहे 5 सेकंद, एक दोन तीन चार आणि पाच, हळूवार सरळ, परत एकदा करायचं आणि 5 सेकंद थांबायचं आहे। ज्यांना जमत नसेल ते लवकर वरती येऊ शकतात, असं कुठलंही कंपल्शन नाही। हा, परत एकदा, एक एक दोन तीन चार आणि पाच, हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली। आता श्वास आतमध्ये दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत, एक दोन्ही हातांचे बोट एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि श्वास बाहेर सोडत आपल्याला डावीकडे झुकायचा आहे, दोन, कोपरे सरळ, परत एक श्वास आतमध्ये घेत सरळ, पुन्हा दोन श्वास बाहेर सोडत उजव्या बाजूला, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर। चेहरा तुमचा माझ्याकडे पाहिजे, समोरच्या दिशेमध्ये, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, थांबायचं 10 सेकंद। आता एक दोन तीन चार आणि पाच, ठीक आहे, सरळ व्हायचं, एक, आता परत उजवीकडे,
श्वास बाहेर सोडत थांबायचं से पाच सेकंद एक दोन तीन चार आणि पाच हळूवार सरळ एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली दोन श्वास बाहेर कोणत्याही आसनामध्ये फक्त हालचाल महत्वाची नाही आहे तर त्याच्यासोबत आपल्याला त्या स्थितीमध्ये काही कालावधीसाठी काय करायचं आहे थांबायचंय त्याच स्थितीमध्ये मग त्याच्यामध्ये हा कोपरे सरळ पाहिजेत पान सरळ ठीक आहे त्याच्यानंतर जी स्थिती आपली असेल पाठीचं कारण समजा आपण डाव्या बाजूला वाकवलं असेल तर तो त्याच स्थिरतेने आपल्याला धरून ठेवायचा असतो आता या बाजूला चेहरा करायचा आहे सर्वांनी दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं चार फूट दोन्ही पायामध्ये अंतर चार फूट डाव्या पायाचा पंचा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि दोन्ही हात आपल्याला खांद्याच्या दिशेत करायचे आहेत काल आपण केलं तसं आपण करायचं त्रिकोण असत आता डावीकडे झुकायचंय दो डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे मान करायची खाली डावा पाय सरळ राहील परत सरवायचा एक श्वास आतमध्ये आणि दो श्वास बाहेर हात खाली परत उजव्या बाजूने उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपण काय काय स्टेप करतोय उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने घेतोय हात खांद्याच्या रेषेमध्ये घेतोय आणि श्वास घेतोय परत श्वास आतमध्ये घेत हात खांद्याच्या रेषेत एक आता उजवीकडे झुकायचंय दो मान खाली पायाच्या टाचांकडे पाहायचंय परत सरळचा एक श्वास आतमध्ये आणि सरळ दोन श्वास बाहेर आणि हात खाली ठीक आहे आता हेच क्रिया आपल्याला सलग करायची आहे आता सुरुवातीला पायाचा पंजा सरळ राहील एक म्हटलं की आपल्याला हात खांद्याच्या रेषेत करायचे त्याच वेळेस पाय बाहेर काढायचा आहे आणि त्याच वेळेस श्वास सुद्धा आतमध्ये घ्यायचा आहे तर तीन क्रिया आपल्याला एकदम करायच्या आहेत श्वास हाताची हालचाल आणि पायाची हालचाल ठीक आहे करूया पहिल्यांदा डाव्या पायाने डावा पाय दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पहिली हालचाल एक श्वास आतमध्ये डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने हात खांद्याच्या रेषेत आता दोन श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे मान खाली करून डाव्या पायाच्या पंजाकडे पाहायचा आहे श्वास बाहेरच राहील आता परत श्वास घेत सरवायचा एक श्वास आतमध्ये आणि सरळ आता हात खाली दोन श्वास बाहेर आणि पाय सरळ आता उजव्या बाजून करूयात एक श्वास आतमध्ये उजव्या पायाचा पंजा बाहेर आणि दोन श्वास बाहेर परत एक श्वास आतमध्ये आणि सरळ दोन श्वास बाहेर हात खाली आणि पाय सरळ तिन्ही क्रिया आपल्याला एकाच वेळेस करायच्या परत एकदा करूया डाव्या बाजूने आता पूर्ण लक्ष सर्वांनी श्वास आणि आपल्या हालचालीकडे करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये चाललेल्या विचार चक्रांचं निरीक्षण करायचं आहे की आपल्या मनामध्ये कोणते विचार चालू आहे आणि आपण अशा प्रकारे हालचाल जेव्हा करतो श्वास हाताची आणि पायाची तेव्हा त्याच्यामध्ये काय बदल होतो याचं निरीक्षण आपल्याला करायचं ठीक आहे त्या निरीक्षणाला महत्व आहे योग साधनेचा फायदा तुम्हाला कधी होणार आहे जेव्हा तुमच्या मनातलं विचार चक्र थांबणार आहे तेव्हा नुसतं शरीर वाकवून फायदा होतो परंतु त्याला काही मर्यादा असतात पण जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांकडे लक्ष द्याल आणि विचार समजून घ्याल तेव्हा योग साधनेचा जो पुढचा फायदा आहे ज्याला आम्ही अलौकिक किंवा वेगळ्या स्तर शारीरिक स्तराच्या पुढे जो फायदा आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा आपण श्वासावरती लक्ष देतो तेव्हा ठीक आहे बरोबर दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच आता डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत एक श्वास आतमध्ये आता डावीकडे झुकायचंय दोन श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे परत श्वास घ्यायचा आहे एक श्वास आतमध्ये घेत सरळ आणि दोन श्वास बाहेर आणि हात खाली लगेच पुढचा श्वास एक श्वास आतमध्ये उजव्या बाजूने दोन श्वास बाहेर परत सरळ एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर लगेच डाव्या बाजूने पुढचा श्वास एक श्वास आतमध्ये
दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. म्हणजे पुढचा श्वास उजव्या बाजूने, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे, आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि या बाजूला चेहरा करायचा आहे. आपण करूयात सूर्य नमस्कार. दोन्ही पाय जोडायचे आहेत एकमेकांना, आपल्या मॅटच्या पुढे उभे राहायचं आहे. सूर्य नमस्कार करताना एकूण 12 स्टेप मध्ये आपण करतो. श्वासावरती करत असताना एकूण 5 श्वास आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायला लागतात. ठीक आहे, त्याच्यामुळे सर्वांनी त्या श्वासावरती करायचा प्रयत्न करा. स्टेप एखादी तुम्हाला परफेक्ट नाही आली तरी चालेल, पण श्वास मात्र आपल्याला तेवढ्याच परफेक्टली येणं अपेक्षित आहे किंवा येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण सूर्यनमस्कारामध्ये सूर्यनमस्कार करताना पहिल्यांदा सूर्यांचे मंत्र म्हणू. 12 मंत्र म्हणजे नावं म्हणू, फक्त मंत्र वेगळे असतात पण फक्त नावं आपण म्हणू आणि मग सूर्यनमस्काराला सुरुवात करूया. ठीक आहे, सर्वांनी दोन्ही पाय जोडायचे आहेत, दोन्ही हात जोडायचे आहेत, मान करायची आहे सरळ, डोळे बंद ठेवायचे आहेत आणि मी जे सूर्याचे 12 नावं म्हणेल ते माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे. ओम मित्र रवी सूर्य भानो खगपूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य अर्काय सवितृ भास्करभ्यो नमो नमः. आता ही पहिली स्टेप झाली. आता दोन्ही हात वरती करून मागे झुकायचा, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. दोन श्वास आतमध्ये, हात वर, श्वास घ्या फक्त. दोन सॉरी तीन श्वास बाहेर. आता चार श्वास आतमध्ये, डावा पाय मागे. पाच श्वास बाहेर. आता श्वास बाहेर ठेवूनच 6 स्टेप करायचे आहे. 6 श्वास न घेता 6 स्टेप करायचे आहे. गुडघे छाती अनुवटी टेकवायचे आणि श्वास आतमध्ये घेत छाती वर उचलायचे. 7. आता श्वास बाहेर सोडत कंबर उचलून ताच टेकवायचे आहेत. 8. परत डावा पाय पुढे. 9 श्वास आतमध्ये. 10 श्वास बाहेर. 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. ठीक आहे, लक्षात आलं श्वासाची गती सर्वांना. फक्त आता फक्त हे पुढचे ती तीनच जण करतील, तुम्ही बघून घ्या आणि नंतर करा. कारण की बरेच थोडेसे मिस होत आहेत, फक्त एकदा पाहून घ्या तुम्ही करा. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. पहिली स्टेप, दोन श्वास आतमध्ये, 3 श्वास बाहेर, 4 श्वास आतमध्ये, 5 श्वास बाहेर. टाचा टेकवायचे, अशा टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा. नंतर 6 गुडघे छाती हनुवटी टेकवायची आहे. ही स्टेप महत्वाची आहे. आता 7 श्वास आतमध्ये, 8 श्वास बाहेर, 9 श्वास आतमध्ये, 10 श्वास बाहेर, 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. ठीक आहे, लक्षात आलं श्वासाच्या गती तुम्हाला. फक्त 5व्या स्टेपला श्वास न घेता आपल्याला 6 स्टेप करायचे, नंतर परत अल्टरनेट आपल्याला ब्रीदिंग करायचं. तेवढे 5च श्वास घेता आले पाहिजे आपल्याला एका सूर्यनमस्कारामध्ये. करूयात दुनिया नमस्कार मुद्रेमध्ये. ही पहिली स्टेप झाली. श्वास आतमध्ये 2, 3 श्वास बाहेर. आता उजवा पाय मागे. 4 श्वास आतमध्ये, 5 श्वास बाहेर. आता 6 श्वास न घेता, श्वास थांबवणं पण महत्वाचं आहे.
आता परत सात श्वास आतमध्ये, आठ श्वास बाहेर, आता उजवा पाय पुढे, नऊ श्वास आतमध्ये, दहा श्वास बाहेर, अकरा श्वास आतमध्ये आणि बारा श्वास बाहेर. ठीक आहे, दोन सूर्य नमस्कार आपण झाले नसेल तर म्हणतात तू खाली बसतात चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे, एक सूर्य नमस्कार कमी केला तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, करूयात परत एकदा. चार करायचे आपल्याला, दोन श्वास आतमध्ये, तीन श्वास बाहेर, चार श्वास आतमध्ये, पाच श्वास बाहेर. आता श्वास स्थिर ठेवायचा, सहा गुडघे छाती अंगठी टेकवायचे श्वास न घेता. आता सातव्याला श्वास घ्यायचा आहे, सात आठ श्वास बाहेर, नऊ श्वास आतमध्ये, दहा श्वास बाहेर, अकरा श्वास आतमध्ये आणि बारा श्वास बाहेर. ठीक आहे, आता सर्वांनी अजून एक राहिलंय का, दोन श्वास आतमध्ये, तीन श्वास बाहेर, चार श्वास आतमध्ये, पाच श्वास बाहेर, सहा श्वास आतमध्ये श्वास स्थिर, सात श्वास आतमध्ये, आठ श्वास बाहेर, नऊ श्वास आतमध्ये, दहा श्वास बाहेर, अकरा श्वास आतमध्ये आणि बारा श्वास बाहेर. जर का आपल्याला वेळेचा अभाव असेल किंवा एवढं सगळं एक तासभर योगासनं करता येत नाहीयेत किंवा तेवढा वेळ नसेल तर साधे 12 सूर्यनमस्कार तुम्ही श्वासावरती जरी केलेत तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या सर्व शरीराला व्यायाम मिळणार आहे, सर्व शरीराची त्याच्यामध्ये हालचाल होणार आहे. त्याच्यानंतर श्वासावरती जर का तुम्ही अधिक लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये तुमचा काही प्रमाणात श्वास नियंत्रण करायची सवय तुम्हाला होणार आहे, त्यामुळे प्राणायामाची सुरुवात सुद्धा तुमची तिथून होणार आहे. त्यामुळे नुसतं सहा सूर्यनमस्कारापासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा तुमचा सर्वांग सुंदर व्यायाम हा होणार आहे. ठीक आहे, पुढच्या आसनांसाठी सगळ्यांनी आता पाठीवरती झोपायचं आहे, डोकं माझ्याकडे करायचं आहे, पाय पाठीमागच्या बाजूने करायचे आहे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूहळू श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. श्वासनाच्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या शरीराच्या स्नायूंचं निरीक्षण करायचं आहे, कशा प्रकारे आपल्या सूर्यनमस्कारामुळे आपल्या स्नायूंना कशा प्रकारे ताण पडलाय याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि ते आता स्नायू हळूहळू रिलॅक्स होत आहेत त्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पाठीवर झोपून काही आसनं करूयात आपण. त्याच्यामध्ये पहिलं आहे उत्तानपादासन, त्यासाठी दोन्ही पाय आता जवळ करायचे आहेत. दोन्ही पाय म्हणजे गुडघ्यातून सरळ ठेवायचे, गुडघ्यातून सरळ ठेवायचे, फक्त टाचा आणि पंजे जोडायचे एकमेकांना. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला पाय सरळ राहतील, पाय सरळ
आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वापरता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात एक आणि धरून ठेवायचं 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत उजवा पाय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचं 90 अंशांपर्यंत, 90 degrees. करूयात एक, गुडघ्यामध्ये न वाकवता 90 अंशांपर्यंत वर उचलायचं आहे म्हणजे आपल्या मांडीच्या स्नायूंना आणि गुडघ्याच्या स्नायूंना ताकद मिळणार आहे. 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत उजवा पाय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. गुडघ्यांच्या स्नायूंसाठी आणि कमरेतून निघणाऱ्या ज्या नसा असतात ज्या पूर्ण पायापर्यंत जातात त्यांच्यासाठी आणि व्हेरिकोज वेन्ससाठी उपयुक्त आता पुढचा आपण आसन करणार आहे. त्यासाठी डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत. एक, आणि दोन्ही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडायचं आहे. दोनही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडा आणि पाय जास्तीत जास्त सरळ करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथे आपण आता श्वास आतमध्ये घेत हे वर उचलायचं आहे. आता श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे आणि खाली घ्यायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत खाली. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये घेत सरळ करायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. श्वासाकडे लक्ष द्या आणि थोडस होल्ड पण करायचं आपल्याला. श्वास रोखून धरणं पण महत्वाचं आहे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. आता पाय सरळ करायचा आहे. आता पाय सरळच राहील आणि पायाच्या पंज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि पंजा आपल्याला आपल्या डोक्याकडे खेचायचा आहे. एक, आणि पोटरीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. पोटरीच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. दोन, आता पंजावरती करायचं आहे. एक, वरच्या बाजूला. हा, परत एक, श्वास आतमध्ये घेत पायाचा पंजा खाली खेचायच. पोटरीला ताण द्यायचा आहे. दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. पायाच्या पंजाची हालचाल पोटरीच्या स्नायूंना ताण. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. आता हळूवार दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि पाय गुडघ्यात न वाकवता खाली करायचा. दोन, ठीक आहे, पायाकडचा सगळा रक्तप्रवाह वरच्या दिशेने जातो त्यामुळे पायाचा रक्तपुरवठा काय होतोय, आता पाय खाली ठेवल्यानंतर पूर्ववत होतोय. त्याच्यामुळे आपल्याला पायामध्ये एक वेगळ्या प्रकारची जाणीव निर्माण होते, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता उजवा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे. एक, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या मागे. जी आपण आता डाव्या पायाने केलं तीच क्रिया सर्व आपल्याला आता उजव्या पायाने करायची आहे. श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यात वाकवायचा आणि खाली घ्यायचा. दोन, पहिल्यांदा गुडघ्यांची हालचाल करायची आहे आणि नंतर पंज्याची हालचाल करायची. परत एक, श्वास आतमध्ये घेत पाय सरळ. दोन, श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. गुडघ्याच्या स्नायूंची लवचिकता आणि गुडघ्याच्या सांध्यांचं आरोग्य चांगलं ठेवायला या हालचालीचा उपयोग होणार आहे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर.
परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. आता पायाच्या पंज्याची नजर करायचं आहे, पंजा डोक्याकडे खेचायचा आहे. एक श्वास आतमध्ये, पंजा डोक्याकडे. आता पंजा आकाशाकडे करायचा आहे, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. श्वासावरती लक्ष द्या. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि पाय सरळ खाली आपल्याला ठेवायचा आहे. आणि मी मगाशी सांगितलं तसं, पाय वरती बराच वेळ ठेवल्यामुळे सगळा रक्तपुरवठा आपल्या शरीराच्या वरच्या भागाकडे येतो. पाय खाली ठेवल्यानंतर परत त्याच्यामध्ये रक्तपुरवठा व्हायला सुरुवात होते. तर त्यावेळेस आपल्याला एक वेगळ्या प्रकारची संवेदना जाणवत असते. तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आपल्या पायामध्ये होणाऱ्या बदलांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हात असे खांद्याच्या सरळ रेषेमध्ये करायचे आहेत, बाजूला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये बाजूला करायचे आहेत. आणि आपल्याला दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत आणि मान उजवीकडे करायचे आहे. दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत आणि मान करायचे उजवीकडे. पाठीच्या स्नायूंना पीळ द्यायचा आहे. गुडघे डावीकडे, मान उजवीकडे, ठीक आहे. आता या स्थितीमध्ये आपल्याला थोडासा कपालभातीचा सराव करायचा आहे. काल आपण केलं होतं तसं पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे आणि आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. माझ्या सोबत करायचा प्रयत्न करा सर्वांनी. 60 वेळा आपल्याला करायचा आहे. करूया. आता पाय सरळ करायचे आहेत. एक, आता दोन्ही पाय करायचे आहेत उजवीकडे आणि मान करायचे आहे डावीकडे. या स्थितीमध्ये आपल्याला पाठीच्या स्नायूंना तर पीळ द्यायचंच आहे, सोबत पोटाच्या स्नायूंची हालचाल करून पोटातील अंतर्गत अवयवांचं कार्य सुद्धा सुधारायला आपल्याला मदत करायची आहे. किंवा अशा प्रकारच्या हालचालीमुळे पोटाच्या स्नायूंचं टोनी आणि अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता सुधारायला मदत होणार आहे, ठीक आहे. परत एकदा पोटाच्या स्नायूंची हालचाल 60 वेळा करायची आहे. करूयात. माझ्यासोबत पोट आतमध्ये घेतायचं आहे आणि श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. माझ्यासोबत करायचा प्रयत्न करा, म्हणजे पोटाच्या स्नायूंच्या स्ट्रोक्स ची जे काही अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित जमतं. करूयात. Thank you.
भगवान पाय सरळ करायचे आहेत, एक आणि दोन्ही पाय पूर्ण सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली। आता सर्वांनी डाव्या कुशन वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे। डाव्या कुशन वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे। मी काल सांगितलं तसं एक आसन केल्यानंतर दुसरं आसन करण्याच्या मध्ये जे काही अंतर असतं किंवा जो काही आपण गॅप ठेवतोय त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण श्वास नियंत्रण करायचं आहे। हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे। तुमच्या श्वासाकडे तुमचं लक्ष असणं अपेक्षित आहे। हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे। आता हनुवटी दोनही हातांवरती टेकवायची आहे आणि आपल्याला परत करायचंय भुजंगासन। दोन्ही पाय जवळ करायचे, टाचा पंजे जोडायचे आहेत, पायाचे पंजे पाठीमागच्या दिशेने आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला दोनही हातांवरती दाब द्यायचा आहे जमिनीवर आणि हात सरळ करायचे, छाती वर उचलायचे आहे। करूयात, एक श्वास आतमध्ये घेत वर यायचा आहे, इथे श्वास आतमध्ये। आता परत श्वास बाहेर सोडत खाली, दो श्वास बाहेर सोडत आपल्याला खाली यायचा आहे। परत एकदा एक श्वास आतमध्ये, मान वर, छाती वर, हात सरळ, दो श्वास बाहेर आणि खाली। परत एकदा एक श्वास आतमध्ये, मान वर, छाती वर आणि हात सरळ, दो श्वास बाहेर आणि आपल्याला यायचा आहे खाली। आता दोनही हात आपल्याला मागे करायचे आहेत, हात मागे करायचे, दोन्ही हातांच्या मुठी करायच्या आहेत, अंगठे हात मध्ये करायचे, चारही बोट बाहेरच्या बाजूने। आता पूर्ण कंबरेपासून पायाच्या टाचांपर्यंत लक्ष द्यायचं आहे। सुरुवातीला डाव्या पायाकडे, डाव्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे, कंबर, डाव्या पायाचा कंबर, त्याच्यानंतर गुडघा, मांडीचे स्नायू आणि घोटा आणि पोटरी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा, श्वास आतमध्ये घेत। करूयात, एक श्वास आतमध्ये घेत, डावा पाय वर गुडघ्यामध्ये न वाकवता, दो श्वास बाहेर सोडत खाली। परत एकदा एक उजव्या पायाने श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर। परत एकदा डावा पाय, एक श्वास आतमध्ये घेत पाय वर, थांबायचे 10 सेकंद, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10। सेम आता उजवा पाय, एक शलभासन, अर्ध शलभासन आपण करतोय, 10 सेकंद श्वास खोल घेऊन रोखून धरायचा आहे जेणेकरून आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला मदत होणार आहे। कारण की पाय वर उचलल्यानंतर जो डायफ्राम वरती प्रेशर येतो त्याच्यामुळे इंट्रा पल्मोनरी प्रेशर आपलं वाढतं आणि दो पाय खाली फुफ्फुसातील जे छोटे छोटे अल्व्हियोल्स